परंतु असा महावीर योद्धा आहे कोण महाराज? एक योद्धा आहे वनराज। राजकुमार भानुप्रताप जर या योग्यतेचे असते तर आम्ही कधीच त्यांना राजगादीवर बसवलं असतं। जर मी राजसिंहासनावर बसू शकत नाही तर काय मी विद्रोहाचं साहसही नको करू? साहस कर भानु, परंतु आत्महत्येचं नाही हत्येचं। तू एका महाबली महाराजाचा पुत्र आणि एका खूप मोठ्या साम्राज्याचा उत्तराधिकारी आहेस। तुझा संबंध कोणत्याही राजघराण्याशी नाहीये। वनराज, 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 वनराज उठ, बघ सकाळ झाली, सूर्य किती वर आलाय बघ। वनराज, आई काय झालं? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तब्येत? हो आई, मी तर अगदी ठीक आहे। माझ्या तब्येतीला काय झालंय? रोज तर तू सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर जागा होतोस आणि आज अजूनही झोपलायस? हे घाव कसले? हा घाव कसले? घाव अगं काही नाही झालंय मला। काही कसं नाही, बघ किती जखमा झाल्यात। अगं आई, अशा छोट्या मोठ्या जखमा होतात? या छोट्या मोठ्या जखमा नाही आहेत। काही नाही आई, काल रात्री एक जनावर खिडकीतून आत आलं, त्याला पळवून लावण्यात थोडस खर्चटलं। बस तू काळजी करू नकोस, हे लगेच ठीक होऊन जाईल। मी विठ्ठल वैद्याला बोलवून आणते। आई, विठ्ठल वैद्यांची काय गरज आहे आई? गरज कशी नाही, दुर्लक्ष केलं तर विष शरीरात पसरेल। बर आई, मी वैद्यांकडे स्वतःच जाईन। तसंही मी बद्रीला भेटायला चाललोच होतो। ठीक आहे, लवकर जा आणि ऐक, आजपासून खिडकी बंद करून झोप, म्हणजे कुठलंही जनावर आत येणार नाही। इथे बसून लोकांचं भाग्य लिहिणं खूप सोपं आहे। मला विचार, जो तू दिलेला शाप रोज भोगतोय। मी विचारतोय, मी काय गुन्हा केला आहे? कोणत्या पापाची शिक्षा देतोयस तू मला? का अमावस्येच्या काळ्या शाईने माझं भाग्य लिहिलंस तू? उत्तर दे मला, का? हे कसलं जीवन दिलंयस तू मला? मलाच माहित नाही मी कोण आहे ते। आई म्हणते तू लाकूड तोड्याचा मुलगा आहेस, बाबा म्हणतात तुझे पिता एक राजा आहेत। मी नक्की आहे तरी कोण? लहानपणापासून आई तुझ्या उंबरठ्यावर घेऊन येते मला, म्हणायची इथे डोकं टेकव, तिथे डोकं टेकव, परमेश्वर तुझा उद्धार करील। तू हा उद्धार केलास माझा, एका माणसापासून मला जंगली श्वापात बनवलंस, तू माझं राज्य हिरावलंस, पित्यापासून वेगळं केलंस,
माझं प्रत्येक सुख हिरावलंस, मी कोणतीही तक्रार नाही केली, पण आज तू माझी मानवता, मित्रता, सभ्यता सगळं हिरावलंस. का का देवा का मला विध्वंसक बनवलंस? हे पाप का करायला लावलंस मला? का मी बद्रीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला? एक गोष्ट लक्ष देऊन ऐक परमेश्वरा, जर माझ्या आईनंतर मला कोणी प्रिय आहे तर तो आहे बद्री. आणि जर बद्रीला काही झालं ना तर मी तुला कधीही क्षमा नाही करणार. विसरून जाईन तुझा आदर सन्मान काय असतो, विसरून जाईन परमेश्वर म्हणून कोणी असत. राम नाम सत्य आहे, सत्य बोला, सत्य आहे. राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे, सत्य बोला, सत्य आहे. राम नाम सत्य आहे, सत्य आहे. राम नाम सत्य आहे, सत्य बोला, सत्य आहे. राम नाम सत्य आहे, सत्य बोला. काय झालं बाळा, आमच्यावर कसला अन्याय झाला? सत्य आहे, सत्य बोला. कोणाचा मृत्यू झालाय गावात? बद्रीचा. बद्री, हे काय सांगतेस तू? बद्रीचा मृत्यू कसा होऊ शकतो? तो तर माझ्या सोबतच होता. काल रात्री कुणा जंगली श्वापदाने बद्रीची जंगलात हत्या केली. जंगली श्वापदाने? जर आज माझा स्वतःचा मुलगा मेला असता तर मला इतकं दुःख झालं नसत जितकं मला माझ्या बद्रीच्या मृत्यूच झालंय. मला वचन दे बनिराज, वचन दे मला की तू त्या श्वापदाचे तुकडे तुकडे करून टाकशील ज्याने बद्रीला आमच्या पासून हिरावून नेलं. असंच होईल उर्वशी. बाबा, मी त्या राक्षसाला नाही सोडणार, नाही सोडणार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम स्वाहा, ओम स्वाहा, ओम स्वाहा, ओम स्वाहा. हे कसले संकेत आहेत? अवश्य कोणती तरी अशुभ घटना घडली आहे. हा वातावरणात प्रलय कसला आहे? असेच संकेत, असंच वातावरण आजपासून 21 वर्षांपूर्वी निर्माण झालं होतं, जेव्हा महाराज प्रताप सिंगांच्या पुत्राने जन्म घेतला होता. पुन्हा काहीतरी अमंगल घटना घडली आहे. ही घटना काय आहे मला पाहायलाच हवं, पाहायलाच हवं मला. तर शेवटी राजकुमाराला अमावस्येच्या काळ्या छायेने आपल्या विळख्यात घेतलंच. माझ्या भविष्यवाणीला महाराज प्रताप सिंग आणि सगळ्या जगाने खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला, ती सत्यात उतरत आहे. तुम्ही सगळेजण यावेळी इथे काय झालंय? राजमाता, आम्ही रात्रीच्या वेळी इथे येऊन तुम्हाला त्रास देऊ इच्छित नव्हतो, परंतु ना इलाजास्तव आम्हाला इथे यावं लागलं. आम्ही कधी विचारही नाही केला की आमच्या सोबत एवढा मोठा विश्वासघात केला जाईल. विश्वासघात?
कसला विश्वासघात? याचं उत्तर तर कबिल्याचे सरदारच देतील. की हे का झालं, कसं झालं आणि असं का होऊ दिलं? काय काय केलं वनराजने? हे तर खूपच दुःखाची गोष्ट आहे की आमच्यावर संकट कोसळलं आणि तुम्हाला काहीच माहित नाही. अगदी अनोळख्यासारखं वागताय तुम्ही. सत्य माहीतच नाही? सत्य? कोणतं सत्य? मग लक्ष देऊन ऐका राजमाता. ज्या दिवशी वनराजला कबिल्याचा सरदार करण्याची घोषणा झाली होती त्या दिवशी आम्हाला हे आश्वासन दिलं होतं की सरदार आमची आणि गावाची रक्षा करतील. परंतु असं काही घडलं नाही आणि आमचा बत्री आमच्या पासूनही राहुनेला अगदी कायमसाठी. ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी तर राजमाता आम्ही कुणाला दोष द्यायला नाही आलो आहोत. आम्ही तर केवळ आमची व्यथा सांगायला आलो आहोत. जर तुम्हाला योग्य वाटत असेल आणि तुमची आज्ञा असेल तर मी काही बोलू. काय बोलायचे राजमाता? साऱ्या गावाला याचा अभिमान होता की जेव्हा त्यांच्यावर काही संकट येतं, काही दुःख कोसळतं, तेव्हा राजमाता स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दुःखाची चौकशी करतात, त्यांचे अश्रू पुसतात, आमच्या डोक्यावर ममतेचा हात ठेवून आमचं दुःख हरतात. परंतु आता इतकी मोठी घटना घडली, आमचा बत्री आमच्यापासून दुरावला, सारा गाव दुःखात बुडालाय आणि तुमच्याकडून सांत्वनाचे चार शब्दही नाही आले. विठ्ठल वैद्य, हे सत्य आहे की बद्रीच्या मृत्यूनंतर मी भेटायला येऊ शकले नाही, पण मला त्याच्या मृत्यूचं दुःख नक्कीच आहे आणि मी तुम्हा सर्वांना विश्वास देऊ इच्छिते की वनराज तुमची संपूर्णपणे सुरक्षा करेल. आता आम्हाला वनराजवर कसलाही भरोसा नाहीये. आम्हाला असा सरदार हवाय जो आमची रक्षा करू शकेल, आमची संकट दूर करू शकेल. आज बद्रीचा मृत्यू झालाय, उद्या आणखी कोणाचा होईल? सारा गाव भयभीत झालाय, असा कसा वनराजवर विश्वास ठेवायचा? तुम्हा सगळ्यांची हीच इच्छा आहे की वनराजला या पदावरून दूर करावं? तुम्हा सर्वांच्या मौनाचा अर्थ? कुणालाच वाटत नाही मी माझ्या पदावर राहावं. जर असंच असेल तर मी आता या क्षणी आपल्या पदाचा त्याग करतो. नाही, वनराज आपलं पद नाही सोडणार. तो सरदार आहे आणि राहील. नाही पद्मा, नाही. गावकऱ्यांना आश्वासन नाही, न्याय हवाय. आणि न्याय तेव्हाच होईल जेव्हा वनराज त्या हिंस्र शापदाला मारून त्याचं शरीर साऱ्या गावकऱ्यांसमोर फेकेल. सुंदरवनाच्या इतिहासात ही पहिली घटना आहे जेव्हा एखाद्या सरदारावरून लोकांचा विश्वास उडाला. विश्वास उडून जाणं खूप मोठ्या संकटाची चाहूल आहे दादा. हो, आता वनराजच्या समोर केवळ एकच मार्ग आहे. त्याने पुन्हा लोकांचा विश्वास जिंकायचा प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर त्या श्वापदाची हत्या करावी. हे अशक्य आहे दादा. अशक्य हे तू म्हणतेस पद्मा? का प्रजेप्रमाणेच तुझाही आपल्या पुत्रावरून विश्वास उडाला आहे? मला माहिती आहे दादा, तू त्याला या योग्यतेच बनवलंयस की एक जनावरच काय, तो एकटाच मोठ्यात मोठ्या सैन्याला कापून काढेल. परंतु परंतु काय पद्मा? वनराज त्या जनावराचा सामना नाही करू शकत. का नाही करू शकत? असं कुठलंच कारण नाहीये. कारण आहे, कारण आहे दादा. कारण की तो भयंकर राक्षस, ते जनावर स्वतः वनराज आहे. काय? होय दादा, आचार्य रुद्रनाथांनी 21 वर्षांपूर्वी जी भविष्यवाणी केली होती ती काल रात्री सत्य सिद्ध झालीये. इतका मोठा अनर्थ कसा झाला पद्मा? माहित नाही दादा, काही माहित नाही. मी खूपदा समजावूनही काल रात्री तो घरातून बाहेर निघून गेला आणि काळ्या अमावस्येच्या छायेचा शिकार झाला.
पण तू हे कसं म्हणू शकतेस की ते जनावर वनराजच आहे? मी स्वतः आपल्या डोळ्यांनी त्याला श्वापदापासून माणूस बनताना पाहिलंय दादा. रात्री जेव्हा निघून गेला आणि तो जेव्हा परत आला तेव्हा एका भयानक श्वापदासारखा दिसत होता. मला शंकाच नाही तर पूर्ण खात्री आहे की बद्रीची हत्या त्यानेच केली आहे. आज आमचं मन खूप उदास आणि व्यथित झालं आहे. कळत नाही आम्हाला असं का वाटतंय की आमचा प्रिय पुत्र आणि राणी पद्मावतीवर महाभयंकर संकट कोसळणार आहे. तुम्ही विश्वास का नाही ठेवत महाराज? ते लोक आता या जगात नाही आहेत. त्यांचा मृत्यू झालाय. मृत्यू 21 वर्ष लोटून गेली त्यांना मरून. आज जर त्यांच्या अस्थी जरी शोधल्या तरी सापडणार नाहीत. आई, तू त्यांच्याविषयी अपशब्द नको काढूस. बाबांच्या जखमेवर मीठ नको चोळूस. तू कृपा करून तू इथून निघून जा. तुम्ही यांच्या बोलण्यावर विश्वास नका ठेवू बाबा. यांना जे म्हणायचंय ते म्हणू द्या. पण मला पूर्ण विश्वास आहे की छोटी आई आणि दादा जिथे कुठे असतील सुरक्षित असतील आणि एक दिवस ते तुमच्याकडे नक्की परत येतील. राजन. आचार्य रुद्रनाथ? हो मीच. आज्ञेशिवाय तुमच्या कक्षात आलो कारण की समाचारच तसा आहे. कसला समाचार? अत्यंत अशुभ आणि अमंगल वार्ता. म्हणजेच आज तुमच्या पुत्राला 21 वर्ष पूर्ण झाल्यावर असे संकेत मिळाले आहे. आज 21 वर्षांनंतर तो अमावस्येच्या काळ्या छायेच्या विळख्यात सापडला गेलाय. आता तुमच्या विनाशाची पाळी आली आहे. शक्य असेल तर वाचा. आता तुमचा पुत्र तुमच्यासाठी संकटांचं वादळ बनून येईल. शांत शांत व्हा आचार्य. तुम्ही आमच्या पुत्राचं स्वरूप आम्हाला असं सांगताय जसा की तो कोणी राक्षस आहे. तो राक्षसच आहे राजन, राक्षस. आता आम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार. तुमच्यामुळे आम्ही आमचा प्रिय पुत्र आणि निर्दोष पत्नीचा त्याग केला, ज्याच्यासाठी आज पर्यंत आम्ही स्वतःला माफ नाही करू शकलो. आणि आज परत तुम्ही आम्हाला उत्तेजित करायला इथे आलात का? तर आम्ही आमच्या पुत्राचा तिरस्कार करावा? ऐकणं न ऐकणं तुमच्यावर अवलंबून आहे राजन. मी तर केवळ तुम्हाला सावध करायला आलो होतो. 21 वर्षांपूर्वी मी जे सांगितलं होतं ते आजही अटळ आहे, सत्य आहे. आणि आजही माझ्या भविष्यवाणीला कोणी खोटं ठरवू शकत नाही. आचार्य महाराज, आज मी तुम्हाला विचारते की तुम्ही नेहमी अशुभ आणि अमंगल गोष्टीच का सांगता? तुम्ही एखादा शुभ किंवा मंगल संदेश का नाही देत? आपल्या जिभेवर नियंत्रण ठेव मुली. विधिलिखित कुणीही कधीही बदलू शकत नाही. सत्य असत्य नाही होऊ शकत राजन. आणि मी जे तुम्हाला सांगण्यासाठी आलोय ते लक्षपूर्वक ऐका. या आधी की तुमच्या मुलाच्या दानवी शक्तीत तुमच्या राज्याचा विनाश करतील, तुमच्या पुत्राचा अंत करून टाका. वध करा तुमच्या पुत्राचा राजन. असंभव असंभव आहे हे. ते माता पुत्र जिवंत असू शकत नाहीत कारण की मी स्वयं आपल्या या हातांनी त्यांना मृत्यूच्या कुंडात फेकून दिलाय. आचार्य रुद्रनाथांची वाणी असत्य असू शकत नाही भानू. तो काही परमेश्वर तर नाहीये. त्या दोघांच्या जिवंत असण्याची कुठलीच शक्यता नाही. शक्यता आहे, शक्यता आहे. आचार्य रुद्रनाथांच्या भविष्यवाणीनुसार त्या मुलात दानवी शक्तींचा वास होता. शक्यता आहे की त्या शक्तींनी त्याचा मृत्यू जीवनात बदलला असेल. हो, हे सत्य असू शकत. नाहीतर आचार्य रुद्रनाथ महाराजांना चेतावणी द्यायला आले नसते, त्यांना सावधान करायला आले नसते. सत्य जाणून घेण्यासाठी मला स्वतःला आचार्य रुद्रनाथांना भेटायला हवं. ये युवराज भानुप्रताप, ये. क्षमा करा आचार्य, मी तुमच्या तपश्चर्येत बाधा आणली. परंतु कारणच अगदी तसं आहे की मला यावंच लागलं. तुझ्या चिंतेचं कारण तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. बोल, काय हवंय? आचार्य महाराज, काही गोष्ट सत्य आहे की छोटी आई आणि त्यांचा पुत्र जिवंत आहे? निसंदेह जिवंत आहे. असंभव.
हे कसा शक्य आहे? जेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की त्या बालका दानवी शक्ती आहेत, तेव्हा 21 वर्षांपूर्वीच मी आपल्या याच हातांनी त्याचा वध केला होता. त्याचा अंत आणि तुझ्या हातून 100 जन्म घेऊनही तू त्याचा अंत नाही करू शकत. त्याच्या ज्या शक्ती आहेत त्यांच्याशी जो टक्कर देईल त्या त्यांचा विनाश करून टाकतात. तो प्रत्येक शक्तीने परिपूर्ण आहे. तो जिवंत आहे. त्याच्यात इतक्या साऱ्या शक्ती आहेत, याचा काय पुरावा आहे तुमच्या जवळ? पुरावा आहे. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन आणि तुझ्या भावाच्या जिवंत असण्याचा पुरावाही. जा, जाऊन स्वतः आपल्या डोळ्यांनी बघून घे. इथून दक्षिण दिशेला 100 कोसांवर एक गाव आहे, माधवगड. तिथे एक पुरातन मंदिर आहे. त्या पुरातन मंदिरात तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. दगडात कोरलेली चित्रे तुला पूर्ण 21 वर्षांची गाथा सांगतील. चक्रवर्ती दानव सम्राट राजकुमार अलकापुरी, जन्म संवत 1676, अमावस्येच्या रात्री अलकापुरी मध्ये होईल, तथा 21 वर्षाच्या आयुनंतर एका विचित्र प्राण्यात परावर्तित होईल आणि आपल्या मायावी शक्तींद्वारे विनाशकारी सिद्ध होईल. चक्रवर्ती दानव सम्राट राजकुमार अलकापुरी म्हणजेच माझा सावत्र भाऊ. हे कसा संभव असू शकत? संभव आहे युवराज, आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आचार्य महाराज आपण? होय मी. युवराज, कुठला भ्रम किंवा शंका घेण्याची आवश्यकता नाहीये. हे जे तू वाचलंस आणि पाहिलंस हेच परम सत्य आहे. आणि ही आज बनवलेली प्रतिमा नाहीये आणि ना हा आजचा लेख आहे. 200 वर्ष पूर्व असुर सम्राटाने मानव आणि मानवते विरुद्ध आपलं हस्ताक्षर मुद्रित केलं आहे. हा तुझा भाऊ
मानवाच्या रूपात एक दानव आहे. जर हे सत्य आहे, हेच सत्य आहे, तर या सत्याचा अंत व्हायला हवा आचार्य महाराज. अवश्य व्हायला हवा, परंतु आता याला समाप्त करणं तितकं सरळ नाहीये जेवढं तू समजतोयस. भानू प्रताप साठी कोणतही लक्ष संभव नाही. तू विसरतोयस भानू प्रताप, याला मारण्याचा प्रयत्न तू 21 वर्षांपूर्वी केला होतास, परंतु परिणाम काहीच नाही झाला. ज्या रोपाला तुला वाटलं तू तुडवलंस, धुळीला मिळवलंस, ते आजही जिवंत आहे. आणि आता ते रोप मोठं झालंय आणि एका महान वृक्षात बदललंय. त्याला तू उपटू शकत नाहीस. उपटू नाही शकत, पण मुळापासून कापू तर शकतो. आई वनराज. पद्मा, तुला काही नाही होऊ शकत. माझ्या पुत्राला काही नाही होऊ शकत. माझ्या पुत्राला कोणी हानी नाही पोहोचवू शकत. कुणीही नाही. कुठे आहेस तू पद्मा, कुठे आहेस तू? बाबा भाग्यश्री. बाबा भाग्यश्री, तुझी छोटी आई आणि तुझा छोटा भाऊ कसला तरी भयंकर संकटात आहेत. त्यांना आमची मदत हवी आहे आणि आम्ही काही करू शकत नाही, काहीही नाही. त्यांना काही नाही झालंय बाबा, तुम्ही मुळीच चिंता करू नका त्यांची. मला पूर्ण विश्वास आहे ते जिथे कुठे असतील सुरक्षित असतील. एक ना एक दिवस या राजमहालात दोघेही परत येतील. येतील तर ती ज्यांची जिवंत असण्याची काही आशा असेल. 21 वर्ष झाली महाराज, आज पर्यंत त्यांच्या जिवंत असण्याचा काहीच पत्ता लागला नाही. मी तर म्हणते तुम्ही त्या स्वर्गवासी लोकांना विसरून का जात नाही? दमयंती, आजपासून आम्ही आमची पत्नी आणि पुत्राचा कसलाही अपमान सहन करणार नाही. आता आम्ही स्वतः जाऊन त्यांचा शोध घेऊ. शोध घेणार कोणाचा? कोणाविषयी बोलतोयस तू? आपल्या शत्रूंची. तू बघितलंस ना माझ्या चेहऱ्यावर कशा प्रकारे रक्त सांडलेलं. मला खूप भीती वाटते बाळा, कुठे काही अपशकुन न होवो. चेहऱ्यावर असं रक्त येणं चांगलं लक्षण नाही. हे सर्व काय घडते तुझ्यासोबत आणि का? अजब अजब घटना, बद्रीचा मृत्यू, याच गोष्टीची मला भीती वाटते बाळा, की कुठे तू एखाद्या मोठ्या संकटात न अडको. मला काही नाही होणार आई. जो शत्रू माझा जीव घेऊ इच्छितो मी त्याला चांगलंच ओळखलाय आई. तो माझं अस्तित्व संपवू इच्छितो, त्याला माझा विनाश करायचा आहे. शुभ शुभ बोल बाळा. मी तुझ्यासाठी दुर्गा मातेला प्रार्थना करते, ती तुझी सगळी संकट दूर करेल, तुला शत्रूपासून मुक्ती देईल ती. आई, माझा शत्रू कुणी परका नाहीये, माझा सख्खाच आहे. अरे आपलं कधी कोणी शत्रू होऊ शकतं का? हेच तर मला तुला विचारायचंय आई. माझं आपलं असं कोण आहे? त्याला माझी हत्या का करायची आहे? आई, माझे पिता कोण आहेत? आई, तू जर हे आज सांगितलं नाहीस तर ते मला मारून टाकतील. नाही, कोणीही नाही मारू शकत माझ्या मुलाला, कोणी नाही. आई, ते मला मारण्यासाठी कारण शोधतायत, ते संकेत शोधत आहेत जेणेकरून ते माझा विनाश करू शकतील. नाही आई, नाही. या आधी की ते माझ्या दिशेने येतील मला त्यांना अडवायलाच हवं. नाही, तू अजिबात जाणार नाहीयेस त्यांच्या समोर. ते तुला मारून टाकतील बाळा, आणि ते तुझे शत्रू आजपासून नाही तर तेव्हापासून जेव्हा तू राजमहालात जन्म घेतला. राजमहाल? माझा जन्म राजमहालात झाला होता? हो वनराज, आज मी तुला सगळं सांगणार आहे. तू कोण आहेस, तुझे पिता कोण आहेत. मी आजपर्यंत तुझ्याशी खोटं बोलत राहिले की तुझे पिता एक लाकूड तोड्या होते. मग ते कोण होते आई? होते नाहीत, आहेत. तू अलकापुरी नरेश महाराज प्रताप सिंगांचा मुलगा आहेस. तू माझ्यापासून एवढं मोठं रहस्य लपवून ठेवलंस. मी विवश होते बाळा. जे दुःख माझ्या आईच्या वाट्याला आलंय
त्यासाठी मी महाराज प्रताप सिंगांना कधीही क्षमा नाही करू शकत। नाही बाळा, ते तुझे पिता आहेत आणि पित्याचा अपमान करत नसतात, हेही सत्य आहे की तुझे पिता साक्षात ईश्वर स्वरूप आहेत। मग तू तुझ्या त्या ईश्वराला का सोडलंस? फक्त तुझ्यासाठी, कारण की तुला शापित ठरवून महालातून बाहेर काढलं, मग मी पण तुझ्यासोबत निघून आले। सर्वांसाठी तू अशुभ होतास, विनाशकारी होतास, पण माझ्यासाठी तर तू माझंच रक्त होतास, ज्यानं माझ्याच कुशीतून जन्म घेतला। मला माहिती आहे की तू माझ्यावर किती प्रेम करतेस, पण सत्य जाणून घेतल्यावर कदाचित माझा तिरस्कार करशील तू। तिरस्कार? तुझा? नाही बाळा, तू माझी शक्ती आहेस, माझी भक्ती आहेस। मी आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम करते जेवढं आधी करत होते। हेही खरंय की सत्य मला माहिती आहे। माझं सत्य कळलंय तुला आई? हो, मी बघितलंय तू कशा प्रकारे एका श्वापदात बदललास। तू दानव आहेस, विनाशकारी आहेस, परंतु माझा पुत्र आहेस। तुझ्यासाठी मी राजपाट, हा समाज, आपलं सौभाग्य सर्व काही धुडकावून आले। बस बस तुला नाही सोडू शकत मी, नाही सोडू शकत मी। मी शापित आहे, विनाशकारी आहे, दानव आहे, तू हे कधीपासून जाणतेस? त्याच क्षणापासून जेव्हा तू फक्त एका दिवसाचा होतास। तुझ्या डोक्यावर एक निशाण आहे, ज्याला शास्त्रामध्ये आसुरी चिन्ह मानलं जातं। आचार्य रुद्रनाथांनी जी भविष्यवाणी वर्तवली होती, ती त्याच आधारावर होती। मी सगळं काही जाणते बाळा, पण तुला सांगण्याचं मी सहज नाही करू शकले। मीच या शापाचा शिकार का आहे? हे निशाण माझ्याच डोक्यावर का आहे? मी हे निशाण मिटवून टाकीन। शास्त्र सांगतं हे निशाण माझ्या दानव असण्याचा पुरावा आहे। मी हा पुरावाच संपवून टाकीन। मानवापासून दानव बनायची हौस नाहीये मला। उगीच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस वनराज। आता तुझं हे चिन्ह तुझ्या डोक्यावरून कधीही जाणार नाहीये। कोण आहेस तू? काय हवंय तुला? तुझ्यासाठी माहीत करून घेणं गरजेचं नाहीये वनराज, की आम्ही कोण आहोत। केवळ इतकंच ऐक, आम्ही दानवी जगाचं राजसिंहासन आणि सगळं तख्त तुला सोपवू इच्छितो। जिथे केवळ तुझाच आदेश मानला जाईल, केवळ तुझाच। नकोय मला तुझं दानवी जग, नकोय मला तुझं राजतख्त। मला माझं जग माझ्या दुनियेत राहू दे। मला स्वातंत्र्य हवाय, मला स्वतंत्र कर। मला माझ्या जगापासून वेगळं करू नकोस, माझ्या मातीपासून अलग करू नकोस। नाही, हे संभव नाहीये वनराज। दानवी जगाने कित्येक वर्ष तुझ्या जन्माची प्रतीक्षा केली आहे, म्हणून तुला आमच्या जगात यावंच लागेल। तुझा जन्म मानवांसाठी नाही झालाय, आमच्यासाठी झालाय, केवळ आमच्यासाठी। आणि त्याची मोहर आम्ही तुझ्या माथ्यावर उठवली आहे। आता ही मोहर कुणीच पुसू शकत नाही। जगात अशी कुठलीही ताकद नाहीये वनराज, जी या चिन्हाला तुझ्यापासून वेगळं करेल। आज मी हे चिन्ह माझ्या डोक्यापासून अलग करीन। डोक्याचा तो भागच मी कापून काढीन ज्यावर तुझ्या चिन्हाचा कलंकित डाग लागलाय। नाही वनराज, नाही। ही मोहर केवळ मोहर नाहीये,
तर समस्त दानव शक्तीच्या वतीने तुझ्या डोक्यावर ठेवलेला एक मुकुट आहे, आणि हा मुकुट कोणत्याही परिस्थितीत तुझ्या डोक्यावरून काढला जाऊ शकत नाही। संपूर्ण मायावी जगताने तुला आपला सम्राट मानलाय। एक गोष्ट लक्षात ठेव वनराज, तुला मानवांचा विनाश करायचा आहे, कारण की तू दानव सम्राट आहेस। दानव सम्राट? नाही, मला तुझा सम्राट होणं अजिबात मान्य नाहीये। मी या डागाला माझ्या डोक्यापासून कायमचं वेगळं करून टाकीन। वेगळं करून टाकीन। वनराज, वनराज, हे काय झालं? हे रक्त कसं आलं? काही नाही झालंय मला। काही नाही झालं? अरे पूर्ण चेहरा लाल झालाय, तुझ्या डोक्यावर इतक्या जखमा आहेत आणि तू म्हणतोयस काही नाही झालं? चल आता माझ्या सोबत बाबांकडे चल, इथे बसून हे घाव भरणार नाही। चल, मी कुठेही येणार नाही, मला तुझ्या मदतीची काही गरज नाहीये, मला एकटा सोड, जा इथून। हे तुला काय झालंय वनराज? तू विचार तरी कसा करू शकतोस की या अवस्थेत मी तुला एकटा सोडेन? तुझ्या या अवस्थेची काळजी मला नाही तर कोणाला वाटेल वनराज? तुला माझी चिंता करायची काही गरज नाहीये। कोण आहेस तू माझी? मी एकटा आहे आणि मला एकटाच राहू दे, मला माझं दुःख कोणालाही नाही सांगायचंय। पण का, असं काय घडलंय? काहीतरी बोल ना वनराज, तू का असा स्वतःचा तिरस्कार करतोयस? तुला हे विचारण्याचा अधिकार आहे मला। काय सांगू, काय घडलं माझ्या बरोबर, काय भोगतोय मी, कुणालाही काही सांगू शकत नाही मी। कुणाला नाही सांगू शकत तर निदान मला तरी सांग तू, मी तरी तुझी आपली आहे ना। काहीतरी सांग वनराज, काय कारण आहे ज्यामुळे तुझं इतकं रक्त वाहतंय शरीरातून? नाही मी कारण सांगू शकतो, नाही तू ते ऐकू शकतेस, आणि जर का मी सांगितलं तर तुझं प्रेमही तिरस्कारामध्ये बदलेल उर्वशी। बरं ठीक आहे, नाही सांगायचं नको सांगूस, पण निदान माझ्या सोबत बाबांकडे तरी चल। नाही, मी सांगितलं ना मला नाही यायचंय। देवधर महाराज, मला माहित होतं युवराज की तुला तुझी जिज्ञासा बेचैन करेल, आणि मला हेही चांगलंच माहितीये की तुला माझी आवश्यकता का भासली। हो महाराज हो, आपल्या तोंडून निघालेला एक एक शब्द सत्य होता, ती भयंकर घटना ज्याविषयी आपण। सर्व काही माहितीये मला, सर्व काही युवराज, मला काहीही सांगण्याची गरज नाहीये। काय सांगायचंय तुला? हेच की अमावस्येच्या काळ्या रात्री तू आपल्या शापाला पारखून बघण्याचा मूर्खपणा केलास। अमावस्येच्या काळ्या छायेचा प्रकोप कसा असेल हे सत्य जाणून घ्यायचं होतं। होय महाराज होय, मी यासाठी पारखण्याचा प्रयत्न केला की तुला माझ्यावर विश्वास नव्हता, भरवसा नव्हता, कारण तुझ्यासाठी हा सर्व अंधविश्वास आहे। सत्य तर हे आहे महाराज, माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता, खात्री नव्हती की अशाही शक्ती असतात। अवश्य अशा शक्ती आहेत, आणि त्या अशा शक्ती आहेत ज्यांच्याशी टक्कर घेण्याचा साहस कोणीही करू शकत नाही। स्वतः तू पाहिलंस की कशा प्रकारे प्रकोपाच्या शक्तीने तुला माणसापासून श्वापद बनवलं। फक्त तुझा आकारच नाही बदलला, तुझं हृदयही हिंस्त्र प्राण्यात बदललं। सगळं काही असंच झालं महाराज, सगळं काही। मी आपल्याला भेटू इच्छित होतो कारण आपण या प्रकोपापासून, या शापापासून तुला मुक्ती कशी मिळेल, या संकटापासून सुटका करून घ्यायचा उपाय हवाय तुला युवराज। होय महाराज, या अमावस्येच्या शापापासून, या विचित्र प्रकोपापासून मला सुटका हवी आहे, काहीतरी उपाय सांगा महाराज। नाही युवराज, या प्रकोपापासून मुक्तीचा काहीच उपाय नाही, यात मी तुझी कसलीच मदत नाही करू शकत। मग काय मी संपूर्ण जीवन यात संकटाचा सामना करत नाही? असं अजिबात नाही होणार, तुझी या शापापासून सुटका अवश्य होईल, परंतु त्यासाठी तुला प्रतीक्षा करावी लागेल। मला दुःख आहे युवराज की या कठीण परिस्थितीत मी तुझी काहीच मदत नाही करू शकत। महाराज, काय तुम्ही मला सांगू शकाल की माझ्या जीवनात अजून काय काय घटना घडणार आहेत? हो, काही घडायचं बाकी आहे युवराज,
खूप लवकरच तुला या राज्याची सीमा सोडून एका अशा राज्याच्या सीमेत प्रवेश करायचा आहे जिथे पदोपदी तुझा मृत्यू उभा असेल. परंतु सर्व संकटातून सुद्धा मृत्यू तुझ्या जवळ नाही येऊ शकणार. तू सुरक्षित राहशील आणि तू तुझ्या उद्देशात सफल होऊन परतशील. माझं त्या महान राज्यात जाण्याचं कारण काय असेल? तुझे पिता. पिता? हो युवराज, तुझ्या पित्यासाठी त्या राज्याच्या दिशेने प्रस्थान करावे लागेल. कारण की तुझे पिता आणि तुझ्या राजपरिवारावर तुझ्यामुळेच एक संकट येणार आहे. माझ्यामुळे? हो युवराज, पण त्या संकटाचं निवारण तूच करशील. आणि हे सत्यही आहे की प्रत्येक समस्येचं प्रतिफळ तुला त्याच राज्यात मिळेल. बस हे लक्षात ठेव की कोणत्याही क्षणी तुला त्या राज्याच्या दिशेने प्रस्थान करावं लागेल युवराज. मी फक्त माझाच अधिकार आहे अलकापुरीच्या राजसिंहासनावर, माझा भानुप्रतापचा. आपला हा मीपणा संपवू युवराज. हो, ज्या व्यक्तीच्या प्रतिमेला तू स्पर्शही करू शकला नाहीस त्याचा वध तू कसा काय करू शकशील? लोभाला संपवू. जेव्हा हाच लोभ अहंकारात बदलेल तेव्हा तुम्ही पाहाल मी आपल्या सगळ्या सेनेसोबत त्याचा मुकाबला करीन. मातीत मिसळीन मी त्याला. तुम्ही फक्त मला या भिंतींवरील चित्रांच्या चित्रकाराचा पत्ता सांगा. त्याला तर नक्कीच माहीत असेल की माझा हा सावत्र भाऊ असेल कुठे. भानुप्रताप, तुला काय वाटत, ही चित्रे कुणा सर्वसामान्य चित्रकाराने काढली आहेत? नाही, ही चित्रे या सृष्टीच्या रचनाकाराचा परम शत्रू दानव सम्राटाने काढलेली आहे. याचं कारण काय आहे आचार्य महाराज? कारण जाणून घ्यायचंय तुला तर ऐक. दानवी शक्ती या अमावस्येच्या अशुभ घडीची वर्षानुवर्ष प्रतीक्षा करतात की त्या घडीला कुणी शिशू जन्म घ्यावा. कारण की गंडमूळच्या वेळी जोही शिशू जन्म घेईल तो दानवाचा अवतार असेल. अमावस्येच्या अनिश्चित रात्रींच्या पश्चात कुठे जाऊन दानवांच्या इच्छा पूर्ण होतात. ते हर्षोल्लासाने नाचतात, गातात, डोलतात आणि मनुष्यांमध्ये वाढणाऱ्या आपल्या भावी सम्राटाच्या प्रतिमा बनवतात. ही चित्रे तुझ्या भावाची नाही तर त्या दानवी अवताराची आहेत. आणि दानवांच्या अशा अवताराचा अंत तुझ्यासारखा साधारण योद्धा नाही करू शकत याचा दाखला तू आत्ताच पाहिलास. जर या सावत्र भावाचा मृत्यू माझ्या हातून नाही लिहिलाय तर कोणीतरी कुठे असा असेल ज्याचे हात या दानवाच्या गळ्यापर्यंत पोहोचतील. अवश्य अवश्य असेल. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर कुणा दानवाने जन्म घेतलाय तेव्हा तेव्हा त्याचा विनाश करणाराही उत्पन्न झालाय. अवश्य त्या दानवाचा विनाश करणारा या जगात आहे. कोण आहे तो? कुठे आहे तो? मला त्याचं ठिकाण सांगा. आचार्य महाराज, मी स्वतः त्या व्यक्तीला जाऊन भेटेन आणि माझ्या सावत्र भावाच्या मृत्यूचं दान मागेन त्याच्याकडे. संकेत संकेत नाही मिळालेत अजून. आणि अशा दानवाच्या विनाशासाठी संकेतांचं मिळणं इतकं सरळही नाहीये.